एनटीपीसीच्या विरोधात ग्रामपंचायतींतर्फे आंदोलनाच्या माध्यमातून आवाज घुमवण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पासमोर हलगीनाद करत आंदोलन सुरू करण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायतीचा थकीत कर देण्यात यावा, स्थानिक प्रकल्पग्रस्त गावातील बेरोजगारांना कामावर घ्यावं, बंद पडलेली ITI सुरू करण्यात यावी, प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी हॉस्पिटल सुरू करावं, चारही गावांना मोफत वीज पुरवठा द्यावा, पैसे घेऊन कामाला लावणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांचा ठेका बंद करण्यात यावा, नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणारे वरिष्ठ व्यवस्थापक रेड्डी यांची बदली करण्यात यावी आदी मागण्यांसाठी होडगी स्टेशन, पताटेवाडी, आहेरवाडी, तिल्लेहाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मागण्या मान्य होत नसतील तर प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊ असं होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी NTPC प्रशासनाला इशारा दिला आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आहेरवाडी, होडगी स्टेशन, फताटेवाडी आणि तिल्ल्या या गावचे सरपंच, सर्व सदस्य आणि गावातील सर्व तरुण वर्ग आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी या ठिकाणी NTPCच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हलगीनाद करून या ठिकाणी अमरण उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतला. आज आम्ही या ठिकाणी निवेदन त्याला याच्या अगोदर देखील दिलेलं आहे, परंतु आमच्या ज्या स्थानिक बेरोजगार युवा तरुणांचा जो प्रश्न आहे तो प्राधान्याने त्यांनी मांडावा. या ठिकाणी आम्ही 2021 96 जणांची लिस्ट या ठिकाणी दिली आहे. त्यात मेकॅनिकल असेल, फिटर असेल, अनेक या ठिकाणी ट्रेड केलेले या ठिकाणी मुलं आहेत, परंतु या ठिकाणी त्याची दखल या ठिकाणी घेतलेली नाही. अनेक या ठिकाणी निवेदनं आम्ही त्यांना दिलेली आहे. बाबांनो, कमीत कमी आम्हाला त्या ठिकाणी 4-4, 5-5 प्रत्येक गावांना जर घेतलं तर या ठिकाणी हा प्रश्न म्हणजे सुटून जाईल. परंतु या ठिकाणी त्यांना जे धनदांडगळे म्हणजे जे आहेत, आतले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे जे लवड कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना सहकार्य करून या ठिकाणी त्यांना मोठं करण्याचं काम या ठिकाणी हे NTPC करते आहे. आंदोलनाची सुरुवात फताटेवाडी ग्रामपंचायतीपासून हलग्यांचा कडकडाट करत प्रकल्पासमोरून सलगर वस्ती इथं आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी NTPC प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड, पताटेवाडीचे सरपंच हरिशंद राठोड, आहेरवाडीचे सरपंच सुवर्णा दिंडोरे, तिल्लेहाळचे सरपंच गोविंद बलेकर, उपसरपंच राजेंद्र जाधव, राजू राठोड, ग्रामपंचायत सदस्य नीलम भोसले, लक्ष्मण भोसले, गायत्री ठक्के, विजय कडचे, लक्ष्मण भोसले, कुणाल ठक्के, जिजाबाई धायगुडे, सदस्य दीपाली राठोड, लक्ष्मीबाई चव्हाण, संगीता चव्हाण यांच्यासह प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वसंग पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त लावण्यात आला होता.